नमस्कार, मी प्राध्यापक शंकर नामदेव गेजगे, इतिहास विभाग प्रमुख, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेड. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल माहिती पाहणार आहोत. महात्मा गांधी हे जगातील सर्वात जास्त चर्चेतले, ओळखीचे, लेखकांना, विचारवंतांना बौद्धिक खाद्य पुरवणारे असे नाव. या व्यक्तीने असे काय कार्य केले असेल की त्यांना महात्मा आणि राष्ट्रपिता संबोधले जाते? असे काय सामर्थ्य असेल या व्यक्तीत हे शोधण्यापेक्षा या व्यक्तीवर आक्षेप घेण्यात, त्यांचे दोष शोधण्यात आणि त्यांना मजबूर म्हणून सिद्ध करण्यातच अनेक लोक धन्यता मानतात. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे, पण ती तटस्थ राहून केली गेली पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे. आणि ती चिकित्सा करताना आम्ही गांधींना कोणत्या कारणासाठी महात्मा आणि राष्ट्रपिता म्हणतो हे सुद्धा प्रत्येक व्यक्तीने तपासले पाहिजे. गांधींचा विषय निघाला की बहुसंख्य लोक त्यांच्यावर आरोपच करताना दिसतात. ही एकच व्यक्ती अशी आहे की जिला कितीही शिव्या द्या, काहीही आरोप करा, त्यामुळे कुणाच्याच भावना दुखावत नाहीत की त्याचे कुणालाच वाईट वाटत नाही. कारण ही व्यक्ती कायम व्यक्त झाली या देशाची म्हणून, एक भारतीय म्हणून. कुण्या जाती धर्म पंथाच्या चौकटीत ती कधी बांधलीच गेली नाही. या देशात देशापेक्षा लोकांना जात, धर्म, पक्ष, संघटना, नेते हेच आजही महत्त्वाचे वाटतात. एक भारतीय म्हणून कोणतीही व्यक्ती कोणत्याच मुद्द्यावर तुम्हाला व्यक्त होताना दिसणारच नाही. पण गांधी जेव्हाही व्यक्त झालेत ते कायम एक भारतीय म्हणूनच. हयात असताना तर त्यांच्यावर आरोप झालेच, पण त्यापेक्षाही जास्त आरोप झाले ते त्यांच्या मृत्यूनंतर. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे त्यांचा वापर करून घेतला, गांधी नावातून होईल तो फायदा करून घेतला. परंतु त्यांच्यावर लागलेल्या आरोपांची सत्यता पडताळून पाहणे किंवा त्यावर स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडलेले फारसे कुणी दिसत नाही. माणूस थोडाफार भित्रा असेल तर त्याला आपण भेकड शब्द वापरू शकतो, पण जी व्यक्ती प्रचंड सामर्थ्यशाली आहे तिच्यासाठी मजबूर हा शब्द वापरणे म्हणजे त्याचे व्यक्तिमत्वच अंतर्बाह्य बदलवून त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. महात्मा गांधींवर जितकी पुस्तके लिहिली गेली आहेत तितकी या जगात कुणावरच लिहिली गेली नाहीत. दुसरा क्रमांक नेपोलियन बोनापार्टचा लागतो. गांधींवर सर्वात जास्त म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. या लेखकांना गांधी, त्यांचे विविध पैलू, दृष्टिकोन, भूमिका, कार्य, महात्म्य जगासमोर लिखाणातून उलगडून दाखवावे का बरं वाटले असेल? जगातील 70 देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत. हे पुतळे उभारून गांधीजींचे पुतळ्याच्या स्वरूपात आपल्या देशात स्मृतीस्थळ, प्रेरणास्थळ उभारावे असे त्या देशांना का बरे वाटले असेल? जगातल्या 150 हून अधिक देशांनी गांधीजींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे काढली आहेत. आपल्या देशात टपाल तिकिटांवर गांधी छापून त्यांना सलामी द्याविषयी त्या देशांना का बरे वाटले असेल? जगातील 600 हून अधिक विद्यापीठात गांधी आणि त्यांचे विचार शिकवले जातात. या गांधींचे मूल्य आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत, त्यांना गांधीजी कळावेत, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, याकरिता गांधी शिकवणे गरजेचे वाटते असे त्या 600 विद्यापीठांना का बरे वाटले असेल? असा हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर होऊन गेला यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही असे अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाला गांधीजींचे वर्णन करताना का बरे वाटले असेल? संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधीजींचा जन्मदिवस जागतिक शांतता दिवस म्हणून पाळायचा ठरवला आणि त्यांचा मृत्यूदिन हा भारताने हुतात्मा दिन म्हणून पाळायचा ठरवला, हे असे का बरे या देशांना वाटले असेल? या देशाला गांधींचे नेतृत्व स्वीकारावे लागले, त्यांच्या मार्गाने चालावे लागले, हे असे आपल्या देशाला का बरे वाटले असेल? ज्यांनी गांधींचा त्यांच्या हयातभर द्वेष केला,
आणि त्या द्वेषातूनच त्यांची हत्या घडवून आणली. ती हत्या केल्यानंतर मिठाई वाटून तो आनंद साजरा केला, पण पुन्हा त्यांना आपला क्रमांक एकचा शत्रू असलेल्या या गांधींचेच नाव स्मरणीय प्रार्थनेत का बरं घ्यावे लागत असेल. जे लोक स्वातंत्र्य लढ्यापासून कायम दूर होते, त्यांच्याच कार्यकर्तृत्वाची दवंडी पिटणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना मात्र देश विदेशात निवडणूक प्रचारात गांधीजींचेच नाव घ्यावे लागते. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर प्रथम गांधींच्या समाधीस्थळी राजघाटला जाऊन डोके टेकवावे लागते. हे असे का बरे करावे लागत असेल? गांधींनी कुणाला जबरदस्ती केली होती? कुणाला बंदूक लावली होती? कुठला सत्याग्रह केला होता की माझ्यावर पुस्तके लिहा, माझे पुतळे बांधा, माझ्यावर टपाल तिकिटे काढा, विद्यापीठामध्ये माझाच विषय शिकवा, शास्त्रज्ञांनो स्तुती करा, माझा जन्मदिन जागतिक शांतता दिन म्हणून आणि मृत्यू दिन हुतात्मा दिन म्हणून पाळा, माझे नेतृत्व स्वीकारा, प्रातस्मरणात माझे नाव घ्या, देश विदेशात प्रत्येक ठिकाणी माझे नाव घ्या, माझ्या समाधीवर डोके टेकवा. मग का करावे लागत असेल असे सर्वांना? कारण गांधी नावाचे हे व्यक्तिमत्व प्रचंड सामर्थ्यवान आहे. गांधींना मोठेपणा देणे ही गांधींची नाही तर या सगळ्यांची मजबुरी आहे. रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना महात्मा ही उपाधी दिली, ती गांधींमधील मजबुतीमुळे. सुभाषचंद्र बोस यांना गांधींमध्ये राष्ट्रपिता दिसले, ते गांधींमधील मजबुतीमुळे. टागोरांनी किती लोकांना महात्मा ही उपाधी दिली, सुभाषबाबूंनी किती लोकांना राष्ट्रपिता संबोधले, हा विचार आपण कधीच का करत नाही. सन 1921 एका पत्रकाराने रवींद्रनाथ टागोरांची मुलाखत घेताना प्रश्न विचारला की गांधींसारख्या महापुरुषाची ओळख जगाला अधिक चांगल्या रीतीने व्हावयास हवी, मग आपण त्यांची ओळख का करून देत नाही? आपल्याला तर आता जागतिक स्थान प्राप्त झालेले आहे. त्यावर रवींद्रनाथ टागोर म्हणतात, मी आणि गांधींची ओळख जगाला करून देणार. त्यांच्या प्रकाशमय आत्मशक्तीपुढे मी म्हणजे केवळ एक कपदार्थ आहे. खऱ्या महापुरुषाला काही कुणी मोठे बनवावे लागत नाही, ते स्वतःच्या प्रभावानेच मोठे असतात. वेळ आली की ते जगाला माहीत होणारच. नोबेल मिळवणारी आशिया खंडातील ही पहिली व्यक्ती गांधींबद्दल असे उद्गार काढत असेल तर ते त्याला काय म्हणायचे? स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला असता गांधींच्या काय अपेक्षा असतील याबद्दल आपण कधी खोलात विचार केलाय का? देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधींना असे काय मिळणार होते? या व्यक्तीने पंतप्रधान घेतले की पैसा जमा केला, की स्वतःचे वैयक्तिक काम करून घेतले, की स्वतः उद्योग व्यवसाय टाकले, की आपल्या कुटुंबियांना टाकून दिले? तर यापैकी काहीच नाही. उलट 15 ऑगस्टला इकडे स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना हा म्हातारा तिकडे दूर बंगालमधल्या नवखालीत हिंदू मुस्लिम दंगली शांत करण्यात गुंतलेला होता. लॉर्ड माउंटबॅटन गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, हे गांधीजी, पंजाबात आमच्याकडे 55,000 सैनिक आहेत आणि तरीही दंगल आटोक्यात येत नाहीये, पण बंगालमध्ये आमच्या सैन्यात फक्त एकच माणूस आहे आणि तिथे मात्र दंगल पूर्णपणे शमलेली आहे. या वन मॅन बाउंड्री फोर्स बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू शकतो का? जिथे 55,000 सशस्त्र फौज काही करू शकत नाही, तिथे गांधींसारखा निशस्त्र अहिंसावादी 78 म्हातारा माणूस एकटाच त्या फौजेला लाजवेल असे काम करतोय, हे कसे काय बरे? गांधींनी आंदोलनातून सामान्य जनतेचा आत्मविश्वास इतका वाढवला की तुरुंगाचे नाव काढताच घाबरणारे लोक स्वतःहून तुरुंगात जायला तयार झाले. सन 1942 आंदोलनात कोवळ्या कुमार वयातल्या मुलांमध्ये छातीवर गोळ्या झेलण्याची हिंमत झाली ती गांधीजींमुळेच. ज्या स्त्रिया घरातून बाहेर निघत नव्हत्या त्या सुद्धा रस्त्यावर येऊन ब्रिटिशांविरोधात लढल्या, तुरुंगात जायला घाबरल्या नाहीत. हे गांधींचे सामर्थ्य नाही काय? गांधी या संपूर्ण देशाचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व यशस्वीपणे करू शकले ते कशामुळे? गांधी सन 1915 दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले आणि सन 1920 अवघ्या 5 या देशाचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नेते झाले, ते त्यांच्यामधील प्रचंड सामर्थ्यामुळे. विचार करा की आपण विदेशातून भारतात आलो तर 5 साधे नगरसेवक बनणे कठीण आहे, परंतु टिळक,
गोखले, मेहता, मालवीय, मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय आणि बॅरिस्टर जीनांसारखे राष्ट्रीय मान्यता पावलेले अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा गांधीजी अवघ्या 5 वर्षात सर्वोच्च स्थान कसे काय गाठतात बरं? त्या काळी जनतेशी संवाद साधण्याकरता आजच्यासारखे फोन, मेसेज, सोशल मीडिया अशी कोणतीही साधने नसताना आपला संदेश गांधीजी देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसे काय पोहोचवू शकत होते? स्वतः बॅरिस्टर असताना, सुखवस्तू कुटुंबातून असताना गांधी स्वतःचे संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी अर्पण करू शकले. सर्व सुखसुविधा असताना सुद्धा माझ्या देशातल्या शेवटच्या गरीब माणसाला घालायला कापड नाही, तो झोपडीत राहतो म्हणून आजन्म साधी राहणी आणि आश्रमीय जीवन जगू शकले याचा विचार सुद्धा आपण केला पाहिजे. भारतात गांधींवर 6 वेळा हल्ले झाले. 6व्या हल्ल्यात म्हणजेच 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली. त्याच्या 10 दिवस अगोदर म्हणजे 20 जानेवारी 1948 रोजीसुद्धा गांधींवर हल्ला झाला होता. हे अगोदरचे हल्ले होत असताना अनेकांनी त्यांना सुरक्षा घेण्याची विनंती केली, परंतु स्वतःवर 5 हल्ले झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सुरक्षा घेतली नाही. ज्या व्यक्तीवर आधी 5 वेळा जीवघेणे हल्ले झाल्यानंतर सुद्धा ती सुरक्षा घेत नाही आणि ही कुणी सामान्य व्यक्ती नव्हती तर या देशातील सर्वोच्च नेता होता. नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग, बराक ओबामा यासारखे जागतिक दर्जाचे नेते इतरांचे प्रेरणास्थान असतात, पण त्यांचे प्रेरणास्थान कोण तर महात्मा गांधी. हयात असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ते जगातल्या प्रचंड सामर्थ्यवान लोकांसाठी प्रेरणास्थान असतात. सरदार वल्लभभाई पटेलांसारखे लोहपुरुष, पंडित जवाहरलाल नेहरूंसारखे विद्वान, डॉक्टर राजेंद्र प्रसादांसारखे अभ्यासू नेते, अशा अनेक प्रचंड ताकदीच्या नेत्यांनी गांधींचे नेतृत्व एकमुखाने का बरे स्वीकारले असेल? प्रचंड ताकदीचे अध्यक्ष, झुंजार सेनापती असलेले इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मट्स यांना म्हणतात, तुमच्या तुरुंगात असतानाच तुम्ही या गांधीचा निकाल लावला असता तर आपले जगावरचे साम्राज्य आणखी काही दशके राहिले असते. यावरून हाच चर्चिल ज्यांना नंगा फकीर म्हणत होता त्या गांधी नावाच्या फकीराच्या सामर्थ्याचा, त्याच्या प्रचंड ताकदीचा आपल्याला अंदाज येईल. ज्या ब्रिटिशांच्या विरोधात हा माणूस आयुष्यभर लढला, त्यांना सळो की पळो करून सोड, त्यांना भारतातून परत जाण्यास भाग पाडले, त्याच ब्रिटिशांनी आपल्या पार्लमेंट समोर महात्मा गांधीजींचा पुतळा का बरं उभारला असेल? गांधीजींच्या नेतृत्वात झालेला एवढा मोठा लोकलढा, लोकसंघर्ष जगाच्या इतिहासात पूर्वी कधीच कुठेच झाला नाही. गांधींना त्यांच्या जिवंतपणे लाभलेल्या अनुयायांनी एवढी संख्या त्याच्या आधी आणि त्यांच्या नंतरही या संपूर्ण जगात कुणाला कधीच लाभली नाही. देशातल्या कोणत्याही हिंदू संघटनेच्या मागे नव्हते ते सर्व हिंदू, कोणत्याही मुस्लिम संघटनेमागे नसतील इतके मुस्लिम बहुसंख्य अस्पृश्य हे गांधींसोबत होते. या अनुयायांमध्ये फक्त विविध जाती धर्माचा सामान्य माणूसच नव्हे तर वैज्ञानिक, सामाजिक विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकीय नेते, तत्वज्ञ, कलाकार आणि साहित्यिक देखील होते. गांधीजींचे अनुयायी होणे, त्यांचा शब्द प्रमाण मानणे किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणे असे या सर्वांना का बरं वाटले असेल? आज एखादा नेता आहे तर त्याच्या म्हणण्याने त्याचे अनुयायी कुणालाही मारायला, कुणाचाही जीव घ्यायला तयार असतील. ही साहजिकच आणि सामान्य गोष्ट आहे. पण नेता म्हणतोय की तुम्हाला मार खायचा आहे, डोके फोडून घ्यायचे आहे, बंदुकीच्या गोळ्या खाऊन मरायचे आहे, तर अनुयायी तयार होतील का? ते म्हणतील याला वेडबीड लागले की काय. मारण्यापेक्षा मरणाला निधड्या छातीने सामोरे जायला मरण्याला जास्त हिंमत लागते. गांधींमुळे सामान्य जनतेमध्ये, स्त्रियांमध्ये सुद्धा मार खाण्याची, जीव देण्याची, बंदुकीच्या गोळ्या खाऊन मरण्याची असामान्य हिंमत फक्त महात्मा गांधीजींमुळेच आली. असहकार आंदोलनात गांधीजींच्या आव्हानावरून शेकडो लोकांनी आपल्या सरकारी नोकऱ्या सोडल्या. मोतीलाल नेहरू,
देशबंधू दास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि राजेंद्र बाबू यासारख्या देशातल्या अनेक नामांकित वकिलांनी, जिल्हा पातळीवरील वकिलांनी वकिली सोडली, न्यायालयांवर बहिष्कार टाकला, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले, अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्याला चांगला सरकारी पगार सुरू असताना सुद्धा त्या पगारावर पाणी सोडून नोकरीतून बाहेर पडले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतसारा बंदीची चळवळ चालवली. या सर्व असामान्य घडामोडी ज्या व्यक्तीच्या एका आव्हानाने घडत होत्या त्या व्यक्तीचे नाव होते महात्मा गांधी. ज्या व्यक्तीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वच स्त्रियांनी आपले होते नव्हते ते दागिने, लहान मुली मुलांनी आपले सोन्याची बटणे काढून स्वातंत्र्य लढ्यासाठी दिली. मोतीलाल नेहरू, देशबंधू दास यांनी ज्यांच्या एका हाकेसरशी आपली हजारो रुपयांची वकिली सोडून आपली राजवाड्यासारखी घरे राष्ट्राला अर्पण केली ती कशासाठी? गांधी नावाचा चित्रपट तयार करण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक सर रिचर्ड अटेनबरो भारतात आले होते. या चित्रपटातल्या टॉलस्टॉय आश्रमाचे चित्रीकरण त्यांनी पनवेलजवळ केले. त्यावेळी त्यांना भेटायला तिथे एक जाणकार बुजुर्ग मराठी दिग्दर्शक आले आणि त्यांनी विचारले, अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारा वॉशिंग्टन तुमच्यासमोर होता, इंग्लंडचा पंतप्रधान क्रॉमवेल होता, आयर्लंडचा व्हॅलोरा, रशियाचा लेनिन, इटलीचा गॅरिबाल्डी आणि चीनचा माओही तुम्हाला दिसत होता. एवढे सारे स्वातंत्र्य लढ्याचे नेते सोडून गांधींवरच चित्रपट काढायला इथे कसे आलात? त्यावर अटेनबरो जे उत्तरले ते अतिशय महत्वाचे आहे. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेणारे नेते प्रत्येकच देशात झाले, मात्र त्यासाठी निशस्त्र लढा देणारा नेता या पृथ्वीच्या पाठीवर फक्त तुमच्याच देशात झाला आणि तो गांधी होता. धन्यवाद.